नमस्कार, मी उमेश पाटील, द्विथम यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, विशेष म्हणजे सांगायचं झालं तर 30 तारखेला आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग झाली. तुम्ही बाकी जे लोक आले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण सुद्धा घेतलं. हे ब्रुडर्स आहेत आणि या ब्रुडर्सबद्दल पण आपण माहिती दिली. इथे आपल्या सांगायचं झालं तर इथे बघू शकता, इथे आपण कोंबडीच्या खाली पिल्लं सोडलेत. इकडे जवळपास 1 महिन्याचे पिल्लं आहेत. कोणाला पिल्लं लागलीच तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्याचबरोबर इकडे सुद्धा 1 महिन्याचे पिल्लं आहेत, ते बघू शकता. त्याचबरोबर इकडे कोंबडी आहे, कोंबडीखाली पिल्लं आहेत. आणि इकडे आपण आता बटेरसुद्धा आणलेत आणि ते बटेर बघू शकता. तर हे बटेर आहेत आणि हे आता अंड्यावरचे बटेर आहेत. आपल्याला लवकरच हे अंडी द्यायला सुरुवात करतील. तर कसं मित्रांनो, की खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. त्याचबरोबर कसं आहे मित्रांनो, आता आपण इकडे बघत असाल तर इकडे आपला शेड हे सध्या खूप, आणि इकडे बघत असाल तर आज आपल्याला 28 अंडी ही भेटली. तर ह्या पद्धतीने पूर्ण तेलाचे डबे वगैरे ठेवलेत आणि आपण इकडे खाद्याची 2 भांडी ही नवीन आणलीत इकडे आणि इकडे, ह्या 2 पद्धतीने. त्याच पद्धतीने इकडे आपण तेलाचे डबे ठेवलेत आणि कोंबड्या आता इकडे खूड झाल्यात. तर बऱ्याच कोंबड्या आपल्याला अंड्यावर आता बसवायच्या आहेत. तर आपण आज जवळपास ऑलरेडी 7 कोंबड्या बसवल्यात, तरीही आणखीन आपल्याला कोंबड्या ह्या अंड्यावर बसवायच्या आहेत. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ते. तर मित्रांनो, आपण काय केलंय की आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कोंबड्या ह्या अंड्या बसल्यात. इकडे आपण प्रत्येकी 15 अंडी अशी इकडे दिलीत आणि आपल्याला अजून ह्याच्या खाली जे आहेत हे पूर्ण तेलाचे डबेच आपल्याला इकडे लावायचे आहेत. आणि टफ आहेत हे आपल्याला पूर्ण असे वर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला सेटअप हा व्यवस्थित होईल. आणि इकडे आपण ताडपत्री आता थोड्या दिवसानंतर लावणार आहे. आता थंडी स्टार्ट झाली की आपण ताडपत्री इकडे लावणार आहेत. आणि खायला आपण लेअर फीड, गहू, तांदूळ, मगर हे सगळं मिक्स आणि त्याबद्दल पाण्यामध्ये कॅल्शियम ह्या सर्व गोष्टी आपण ठेवल्यात. आणि आपण यांच्यासाठी आपण इकडे सेपरेट असा दरवाजा ठेवलेला आहे. भविष्यामध्ये इथे जेव्हा 40-50 कोंबड्या अशा उभोने बसतील तेव्हा पण हा दरवाजा ओपन करण्यात आणि तिकडे पार्टेशन करून आपल्याला तिकडे कंपाऊंडला पार्टेशन करायचं आहे, जेणेकरून फक्त खूड कोंबड्या आणि जी पिल्लं आहेत तीच फक्त इकडे राहणार आहेत. त्या पद्धतीने सर्व नियोजन सध्या चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल तर पूर्ण असं नियोजन सध्या चालू आहे, म्हणजे कोंबडे फ्री रेंजची मजा घेत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. आणि आपल्याकडे पिल्लं हे आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर ज्यांना कोणा लागत असेल पिल्लं त्यांनी नक्की ऑर्डर करा आणि आपली पिल्लांची बुकिंग ही करू शकता. आणि 100% ओरिजिनल अशी गावठीच तुम्हाला पिल्लं मिळणार आहेत. 1 दिवसाची 1 दिवसाची 15 दिवसाची 1 महिन्याची पिल्लं आपल्याकडे तुम्हाला ऑर्डरनुसार अवेलेबल केली जातील. आपल्याकडे जवळपास 3 ते 4 फार्म आहेत आणि त्या फार्ममधून तुम्हाला 100% ओरिजिनल अशी गावठीच पिल्लं ही तुम्हाला दिली जाते. आणि प्रॉपर असं वॅक्सिनेशन, प्रॉपर असं फीड ह्याच पद्धतीने सर्व कोंबडी ही आपण म्हणजे पिल्लं ही तुम्हाला दिली जाणार आहेत. तर बाकीच्या इकडे बघत असाल तर पूर्ण फ्री रेंजमध्ये आता भरपूर असं गवत आहे आणि खूप मजा सध्या फार्मिंग करायला येते. तुम्ही बघत असाल तर भरपूर असं इकडे तुम्हाला कोंबड्या ह्या गवत खाताना दिसत आहेत आणि पूर्ण अशी मजा ह्या कोंबडी ह्या इकडे घेताना तुम्हाला दिसत असतील. आणि बाकीच्या कोंबड्या ह्या सर्व तिकडे आहेत, ऊन आहे. आपल्याला काय करायचं की असं इकडून पार्टेशन करायचं, ह्या इथून असं पार्टेशन आपल्याला बदकसाठी एवढा पोर्शन हा आपला वेगळा करायचा आहे. त्याचबरोबर त्या साईडने पूर्ण जिथे द्वित उभा आहे त्या ठिकाणावरून आपल्याला पूर्ण असं पार्टेशन करायचं आहे, जेणेकरून ज्या कोंबड्या आहेत त्या फक्त त्या साईडलाच राहणार आहेत, म्हणजे पिल्लं आणि ह्या साईडला मोठ्या कोंबड्या आहे. अशा पद्धतीने सध्या तरी आपला जुगाड होणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.